घरकाम करणाऱ्या एका कामगारानं त्या घरातच चोरी करून मालकाला लुटलं मात्र त्या चोरट्या कामगाराला राजारामपुरी पोलिसांनी आज अटक करून त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपयांची रोकड हस्तगत केली कोल्हापुरातील शाहूनाका इथल्या वैभव हाऊसिंग सोसायटीमध्ये अभिजित कोंडुसकर राहतात अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्यांच्या घरातील लॉकरमध्ये असणारी एक लाख आठ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती याबाबतची या फिर्याद कोंडुसकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली होती पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि गुन्हेशोध पथकानं तपास करून आज चोरट्याचा शोध लावला कोंडुसकर यांच्या घरात काम करणाऱ्या मल्लिकार्जुन गोनकप्पा यानंच घरातील रोख रक्कम चोरल्याचं उघड झालं मल्लिकार्जुननं गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून एक लाख दोन हजार रुपयांची रोकड हस्तगत केली आहे पोलीस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे राजू वरक संजय जाधव निवास पाटील प्रकाश पारधी युवराज पाटील अमोल अवघडे आणि गौरव चौगले यांनी तपास केला